परंतु माणसं एखाद्या वेळेस महत्त्वाच्या पदावर गेल्यानंतर बदलतात. तशा पद्धतीनं निलेशचं झालं. निलेश त्या ठिकाणी बदलला. त्याच्या अवतीभोवतीची चांडाळ चौकटी त्यांनी तर पारनेरकरांची वाटच लावलेली. मी तुम्हाला सांगतो, एकंदरीतच मी अर्थमंत्री म्हणून मला यंदा एक वर्ष मी विरोधी पक्षात होतो, एक वर्ष कोरोनात गेला, तीनच वर्ष मला मिळाली. तीन वर्षामध्ये ह्या बहुतेकांच्या तालुक्याला हजारो कोटी रुपये देण्याचं काम मी केलं. पारनेरला पण मी 1.5 ते 2 हजार कोटी रुपये दिले. मी फाईल सह्या दाखवतो, माझी सही फायनल अर्थमंत्री म्हणून. ठीक आहे, बाकीचे कोणी क्रेडिट घेत असेल, पण पारनेरकरांनो लक्षात घ्या, मी तुमच्याकडे बघून, कारण शिरूर आणि माझं पारनेर फक्त मधी नदीच आहे, आंबेगाव आणि माझं पारनेर. इथं पारनेरचा येताना इथल्या सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल पण मला निवेदन दिलंय. आज तुमच्या पारनेरमध्ये पण काही पतसंस्था चांगल्या आहेत ना, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, पण काही वाईट पण झाले. म्हणजे तुम्ही जनतेचे पैसे घेता आणि बुडवता, तुम्हाला कुणी अधिकार दिलाय? असल्यांना आपण सोडणार नाही. ते किती मोठ्या बापाचा असू द्या, तू तुझ्या घरचा. कायदा नियम सगळ्याला सारखा. आणि त्यामुळं आपली पारनेर शहर नळ पाणी पुरवठा योजना असेल ती प्रलंबित आहे. इतर काही प्रश्न आहेत. केंद्र सरकारनी हर घर नल ही एक योजना आणलेली आहे, हे आपण लक्षात घ्या. तुमच्यामध्ये एकजीवपणा राहिला, तुम्ही सगळ्यांनी कुणालाही तिकीट दिलं, तुम्ही एकी टिकवली, तर तुम्ही समोरच्याला पराभूत करू शकाल. नाहीतर आता खासदारकी त्याच्याकडं, ऐका ना, खासदारकी त्याच्याकडं, आमदारकी पण तो त्याच्याच घरात घ्यायला निघालाय. जर एक मिनिट रे बाबांनो, अरे घोषणा देणं फार सोपं असतं, पुढं 5 वर्ष प्रपंच चालवायचं आहे बाबांनो. त्यामध्ये जर दोन्ही एकाच घरामध्ये गेलं तर तुम्हाला कुणी वाली नाही. मी सरळ सांगेल, मी पारनेरमध्ये येऊन तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न केला. लक्षात आणून द्यायची जबाबदारी माझी, समजावून सांगण्याची जबाबदारी माझी, पुढची कामं मार्गी लावण्याची जबाबदारी माझी. पण तुम्ही पण महायुतीचा उमेदवार जो दिला जाईल घड्याळाचं चिन्ह घेऊन, त्याला तुम्ही त्या ठिकाणी द्या. सगळ्यांनाच वाटतं आमदार व्हावं, जागा एकच आहे. तुम्ही जर तुमच्यामध्ये एक वाक्यता नाही ठेवली तर दुसऱ्याचं फावल ते लक्षात घ्या. आत्ताच कशा पद्धतीनं पारनेरचे अनेक लोक मला मुंबईत भेटतात, पुण्यात भेटतात, शिरूरमध्ये भेटतात, म्हणतात दादा काहीच आमचं खरं नाही, फार वेगळ्या पद्धतीचं चाललंय, दमदाटीचं चाललंय. काही काही उद्योगपती म्हणतात की आम्ही तिथं कारखाना लावलाय परंतु खडी ह्याच्याकडनंच घे, त्या वाळू ह्याच्याकडनंच घे, स्टील ह्याच्याकडनंच घे, सिमेंट ह्याच्याकडनं. अरे असं कसं, आम्ही पण कारखानदारी वाढवली ना, पण त्यांचं त्यांना घेऊन ना गुंतवणूक, त्यांनी कर्ज काढलं, आपण नाही काढलं. तो त्या ठिकाणी करेल ना जो गुंतवणूक करणार आहे तो. पारनेरकरांनो, तुम्ही जर चूक केली तर त्याची जबरदस्त किंमत 5 वर्ष तुम्हाला मोजावी लागेल. भावनिक बनू नका, आमचा सगळ्यांना आदर आहे, आम्ही पवार साहेबांचाही आदर करतो, आम्ही काही वेगळे कुणी नाहीये. परंतु आता आम्ही काम करतोय ना, आम्ही राज्य चालवतोय ना, आम्ही संस्था चांगल्या चालवतोय. माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येऊन बघा, 0% व्याजाने पीक कर्ज देतो मी शेतकऱ्यांना. मी संस्था चांगल्या चालवतो, पण एकट्या माझ्या तालुक्यात चालून चालणार नाही, मला त्या नगर जिल्ह्यात पण चालवायच्या, मला त्या चांद्यापासून बांद्यापर्यंत चालवायच्या.